आता नरसिंह सरस्वतींचा आशीर्वाद घेऊन, शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपण काम चांगलं केलेलं आहे आणि सर्व जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे. त्याचं काम चांगलं आहे, आपला रणनीती आखायला लागत नाही, तर लोकांची साथच 7 तारखेला दाखवून देणार आहे की लोकांचा किती आशीर्वाद असणार. खासदार साहेबांची कामं भरपूर झाल्या पण त्याचं मार्केटिंग करता आलं नाही असं तुम्हाला वाटते? मला असं वाटतं की जो काम करत राहतो त्याला मार्केटिंगची गरज लागत नाही. पण जरी लोकांपर्यंत पोहोचलं नाहीये तर येणाऱ्या काळामध्ये स्वतः चर्चा व्हायला लागली, कारण प्रत्येक गावागावात काम गेलं आहे. फुल न फुलाची पाकळी, पण प्रत्येक गावात लाखांपासून कोट्यवधी रुपयाची कामं केलेली आहेत, त्यामुळे लगेच ते लोकांपर्यंत पोहोचणार आहे असं मला. राजू शेट्टी म्हणतात दहनशील माने कारखानदारांचे उमेदवार आहेत असे ते म्हणतात. धैर्यशील दादा हे जनतेचे खासदार आहेत, जनतेचे नेते आहेत. सर्वसामान्य जरी ते कैलासवासी खासदार बाळासाहेब मानेंचे नातू असले, श्रीमती निवेदिता माने बहिणीसाहेबांचे पुत्र असले, तरी सुद्धा त्यांनी त्यांचा जो काही राजकीय वाटचाल आहे ती अगदी ग्रामपंचायती सदस्यापासून केलेली आहे. त्यामुळे त्यांना तळागळातले लोकांचे प्रश्न, योजना या सगळ्या माहिती घेऊन ह्या ह्याच्यामध्ये जनविकास, सर्वांगीण विकास या भागाचा व्हावा म्हणून हे उतरलेले आहेत. त्यामुळे एखाद्या कुठल्या घटकाचे ते असूच शकत नाहीत आणि ह्याचा इतिहास आपल्या सगळ्या वडीलधाऱ्यांना, सगळ्यांना, जनतेला इथं माहिती आहे.